काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे व त्यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. परंतु भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविषयी पंतप्रधान होण्याआधीच नरेंद्र मोदी यांनी एक घोषणा केली होती. ती घोषणा काय होती, या घोषणेचा आत्ताच्या घटनेशी काय संबंध, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो, लाईक करा. 2014 साली एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नांदेडमध्ये नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीची प्रचार सभा पार पडली होती. या सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श इमारतीत कुटुंबियांसाठी सदनिकांच्या बदल्यात बेकायदा परवानग्या देण्यात आल्याच्या आरोपावरून त्यांच्यासह दोषींना 6 महिन्यात तुरुंगात पाठवण्याची मोदींनी घोषणा केली होती. भाजपने त्यावेळी आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण यांच्या विरोधात त्राण उठवलं होतं आणि अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दोषींना माफ करणार नाही आणि आमचं सरकार आल्यावर त्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशाराही मोदींनी दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर CBIला चव्हाण यांच्या विरुद्ध खटला भरण्याची परवानगी देण्याची शिफारस राज्यपालांना करण्यात आली होती. यानंतर फडणवीस सरकार व राज्यपालांच्या निर्णयाविरोधात अशोक चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी 22 डिसेंबर 2017 रोजी अशोक चव्हाण यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला होता, कारण चव्हाण यांच्या विरोधात CBIला खटला चालवण्यास तेव्हाचे राज्यपाल C.विद्यासागर राव यांनी मंजुरी दिली होती. त्या मंजुरीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. उच्च न्यायालयाने कारण दिलं की CBI अशोक चव्हाणांविरोधात कोणतेही नवीन पुरावे सादर करू शकले नाहीत, त्यामुळे ही मंजुरी ग्राह्य धरता येणार नाही, म्हणूनच त्यांनी खटला चालवण्यास स्थगिती दिली. याची चौकशीही अतिशय संत गतीने चालू होती. फडणवीस यांनी तेव्हा बोलताना खऱ्या गुन्हेगारांना निर्दोष सोडलं गेलं, खरं तर तेच भ्रष्टाचारी आहेत असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपने या प्रकरणावर भाष्य करणं टाळल्याचं दिसलं. आता 10 वर्षांहून अधिक काळ लोटलाय, तरी देखील या घोटाळ्याबाबत चौकशी सुरू आहे. येणाऱ्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या प्रकरणानं डोकं वर काढू नये म्हणून किंवा या प्रकरणातील चौकशीच्या दबावामुळे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली व ते भाजपवासी झाले असंही आता महाविकास आघाडीतील नेत्यांचं म्हणणं आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या नेत्यांमध्ये अशोक चव्हाण हे एकमेव नाहीत. याआधी 2014 लोकसभा निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सुमारे 70,000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप केले होते आणि तेच अजित पवार सध्याच्या सरकारमध्ये सामील आहेत. असे अनेक नेते आहेत ज्यांच्यावर ED CBI चौकशी करण्यात आली होती, जे की आत्ता सत्तेत सहभागी आहेत. मुद्दा हा आहे की भाजपने अशोक चव्हाण यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले. खुद्द मोदी यांनी नांदेडच्या सभेत त्याविषयी मोठं विधान केलं होतं, परंतु आज तेच अशोक चव्हाण त्यांच्या बरोबर कसे काय असा सवाल सामान्य माणसाच्या मनात येतो. या प्रसंगी तुम्हाला अशोक चव्हाण यांच्या भाजपने त्यावेळी घेतलेल्या भूमिकेविषयी आणि मोदींच्या त्या विधानाविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.